आपण जो पाठ पाहणार आहोत, 18वा पाठ कारागीर, ह्या पाठाची जी लेखिका आहेत त्या लेखिकांचं नाव आहे डॉक्टर सरोजिनी बापर. कारागिरी, कारागिरीमध्ये कौशल्य. मला आठवलं लहानपणी मी नेहमी आमच्या आजोळ घराच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायचे. तिथं एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हातानं चपळाने लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची. फार गंमत वाटायची बघताना. चपळाई, चपळाई म्हणजे पटकन, तर लेखिका डॉक्टर सरोजिनी बापर सांगतात. मी लहानपणी चलास माझ्या आजोळी, आजोळी म्हणजे आजोबांचं घर, म्हणजे आईचं माहेर, तर तिथं जायची मी आजोळीला मामाच्या गावी. तिथं आमच्या शेजारी कुंभारवाडा होता, त्या कुंभारवाड्यामध्ये मी जायची. तिथे फिरता चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभार त्याच्या हाताच्या चपळाने छानपैकी काय करायचं, लहान मोठी मातीची काय करायचं भांडी करायचं, आणि ते पाहताना एकदम गंमत वाटायची. मित्रांनो, आपण बी पाहत असतो, पहा ज्यावेळेस जे कारागीर एखादा कारागीर लाकडापासून छान छान बॅग तयार करतो, एखादा लाकडा डिझाईन करतो, नाहीतर तुम्ही कुंभाराकडे गेलं असणार, वेगळ्या मातीपासून तो व्यवस्थित करतो, त्यावेळेस आपण पाहतो त्याच्या हाताचं कौशल्य इतकं भारी चालतं त्याच्या हात. एक आपल्याला त्याचे जे कौशल्य, त्याची जी कारागिरी आपल्याला पाहून एकदम काढ असतं, गंमत वाढत असतं, आणि ती बघूसच आपल्याला वाटत असतं, तासन तास आपण बघतच असतो. आमच्या घरी त्यावेळी मातीची भांडी असायची. स्वयंपाकला मोगा, डेरा, गट, तरळ, टिंगाणी, गाडगी असलं हरगडी लागणार. काय काय असायचं, शेगड्या चुली पण मातीच्याच बनायच्या. खेळला बंदुकली, पुजाऱ्याचे बैल आणि गणपती, मुखोटे, नक्षीचे कमान, असंच बस तिथं तयार व्हायचं. मोगा, डेरा, गट, टिंगणी, गाडगी, मातीची भीत आकाराची भांडणी. डी हरगडी म्हणजे नेहमी. बंडुकली, बंडुकली म्हणजे मातीच्या छोट्या तांब्या. व त्यावेळेस लेखिकांच्या घरीमध्ये मोगा, डेरा, गट, तरळ, टिंगणी, गाडगी हे जे मातीची भांडी असायची ती सोंपिकेला असायची, आणि हरगडी म्हणजे नेहमी लागणारी. शेगड्या पण चुली पण त्यांच्या मातीचा राहायचा. बंडुकली, बंडुकली म्हणजे जो तांब्या राहायचा तो तांब्या पिकाचा राहायचा, मातीचाच राहायचा. बैल, गणपती, मुकुटे, नक्षीची कमा, असं बस तिथं तयार व्हायचं. मग त्यांच्या घरी लागणारा मोगा, डेरा, टिंगणी, वांडी, हरगडी लागणार तिथंच असायचं. शेगडी चुली ज्या मातीपासून बनवल्या जायच्या, त्या वस्तू बी काय लेखिकांच्या घरी होत्या, आणि त्या वस्तू कुठे बनवत होत्या, त्या कुंभाराच्या इथं बनत होत्या. मित्रांनो, पहिलेच्या आपण काळाचा विचार केला, जर मातीचा काळाचा विचार केला, तर पहिले हे धातूच्या भांड्यांचा इतका उपयोग व्हायचा आणि एवढी आपली प्रगती झाली नव्हती. पहिले तर पूर्वीच्या काळाचा विचार केला, आपण स्वयंपाकासाठी काय करायचो, मातीची भांडींचा उपयोग करायचो. तसे लेखिका त्यांच्या घरी बी काय करायच्या, जिथं त्यांच्या कुंभारवाड्यात ते भांडी राहायची, ते भांडी घेऊन मोगाड्या हे भांडी तिथून घेऊन ते घरी घेऊन यायचे, आणि तिथं ते स्वयंपाकासाठी काय करायचे, त्यांचा उपयोग करायचे. कुंभार हा निर्मितीचा धनी, त्याची ही कलाकुसर जन्मोजन्मी पिढ्यानपिढ्या हरगडी लागणारी, धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी. आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला. नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे. बेंदूरला बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे, आणि लई गंमत वाहतायची. धनी, धनी म्हणजे मालक. बेंदूर, बेंदूर म्हणजे पोळा. फळकूट, लाकडी फळीचा तुकडा. कुंभारा निर्मितीचा धनी होता. कलाकुसर जन्मदिनच्या पिढ्यानपिढ्यांपासून काय चालत होती, त्यांची ही जी कला आहे ती कला चालणार. हरघरी लागणारी धार्मिक कार्यासाठी जे लागणारी जी भांडी असतात, आपण पाहतो शुभविवाह होतो त्यावेळेस धार्मिक कार्य असतं, त्यावेळेस तिथं जे भांडी लागतात मातीच्या, ते बी आपण काय करतो, कुंभाराकडून आणत असतो. आणि त्यांची आजी आजोबांचा जो हात होता तोही थोडाफार बसला होता. मग ते नागपंचमीला चिखलाचा नाग तयार करणे, तसं बेंदूरला म्हणजे बैल पोळ्याच्या वेळेस बैल तयार करणे, आणि ते काय करायचे, ते फळकुटावर ठेवायचे. बैल बनवायचे, नाग बनवायचे, आणि ते फैल जे फळकुट, फळकुट म्हणजे आपण पाहिलं फळकुट, फळकुट म्हणजे लाकडी फळीचा तुकडा, त्याच्यावर ते वस्तू ठेवायचे. तसं तुम्ही पाहत असता, तुम्ही मातीपासून काही जण छोटे छोटे बॉल तयार करत असतात गोळ्यांपासून, तर विविध काही लोकं
भी गणपती तयार करत असतात, तसं तुम्हाला भी जमतं, तुमच्या आजी आजोबाने ते तुम्ही स्वतः तुम्ही काय करता, जळसण येतं गणपती जळस, तुम्ही जसं मातीपासून गणपती बनवतात तसं त्यांचे जे लेखिकांची आजी आजोबा होती, तर तुमच्या घरामध्ये तुमचे आजी आजोबा असतात ते बी आपण पाहत असतो, मातीपासून ही बसती छोट्या छोट्या भांडी चुलीबीत करून दाखवतात आणि त्यांना नाग बैल जमती ही काय करत असतात, गणपती असे विविध मातीपासून ज्या वस्तू आणतात त्या बी काय करून दाखवत असतात आपल्याला, तसं त्यांचे आजी आजोबा बैलपोळाला नागपंचमीला मातीपासून नाग व बैल ते तयार करायचे. वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधी ना कधी आमचं पण हात कोणतं तरी एक काम करायचं वळवळायचं. मग वडीलधारांच्या माणसाकडे आम्ही हात खाली ते काम करायचो, आमचं हात काचा हे काम करण्यासाठी तो हात आमचा भी वळवळ करायचा आम्ही करायचो. जसं आपण पाहत असतो मित्रांनो, एखादा व्यक्ती एखादा छान चित्र काढत असतो आणि त्याला मातीपासून वस्तू तयार करतो, लाकडांपासून छोटी छोटी बैलगाडी बनवतो, असे वेगवेगळ्या वस्तू आपण बनवताना पाहतो. आपण मोठ्या व्यक्ती ज्यावेळेस तयार करत असतो आपला हात वळवळ करत असतो आणि ते पाहून आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो. मग तसं त्यांचे आजोबांचं ते काम पाहून लेखिका बी काय करायचं, त्यांचा हात वळवळ करायचा आणि ते बी काय करायचे, वस्तू तयार करण्याचा प्रयत्न हे करायचे. आमच्या शेजारी जिनगरचं घर, तिथं पातळ गुलाबी रंगीन चुरमुल्या कागदात गुंडाळलेले सोनेरी नक्षीतलं आणि जिगारानं चकचकी सेंडीचा नारळ तयार झाला की भक्तांना तानभूक हरपून जायची. लाकडी चौकणीतल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरण आणि लग्नाच्या वरातीतील नक्षत्रमारा पाहिला म्हणजे तासनतास बघत राहावायचं वाटायचं. जिंगरचा मामा लेकच बी माणूस, पाळण्यावरच्या खेळण्यासाठी रागू मैना तर अशा करायचा की खऱ्या खोट्यातली फसगत व्हाई. खेळण्यावर चमकणाऱ्या चंद्र चांदींच्या शोभा तर अशी भुलवणारी की काय सांगावं. जिंगरचा हरतो तो जिंगरचा तर चित्रे बाहुल्या तयार करणारा कारागीर. जिगान जिगान म्हणजे जिलेटीन जीळ मिळण्याने नक्षत्रमाला लग्नाच्या वरातीतील शोभेचे दिवे. कसबी कसबी म्हणजे खुशाल. मग त्याच्या इथं जिंगर रायचा चित्र भावल्या तो तयार करायचा आणि छानपैकी तो पातळ कागद घेऊन गुलाबी कागद घेऊन छानपैकी भावल्या ते काय करायचा तयार करायचा आणि त्यावेळेस शेंडीचा नारळ तो तयार करायचा त्याच्यापासून त्या जिलेटीनच्या कागदापासून आणि त्यावेळेस ते छानपैकी तो नारळ वेगळा भावल्या त्या जिलेटीनचा कागदचा करायचा ते पाता नकावून जायची तानभूक हरपून जायची. तानभूक हरपणे, तानभूक हरपणे हा एक वाक्यप्रचार आहे म्हणजे तानभूक विसरून जाणे. दीपक क्रिकेट खेळता खेळता तो तानभूक हरपून बसला, तानभूक हरपला हे एक वाक्यप्रचारचा अर्थ आहे. मग तसं आपण पाहतो एखादा व्यक्ती एकदम छानपैकी चित्र काढत असतो, एक तर वस्तू बनवत असतो, ज्यावेळेस आपण पाहतो त्याची कला पाहतो त्यावेळेस बी आपण किती छान बनवतो ते पाहतात आपण बी खातो तानभूक हरपून जात असतो, ते लेखिका बी तानभूक हरपून जाच्या. मग जगमगती तोरण लग्नाच्या नक्षत्रमाला ते असं छानपैकी तयार करायचं ते लेखिका ते तासन तासच बघत राहायचं आणि जिंगरचं मामा लेख कसबी माणूस होता रघु महिना असं तयार करायचं त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत त्याच्यातमध्ये काढायची माणसाची फसगत व्हायची एवढा छानपैकी काय करायचा तो रघु महिना तयार करायचा. मित्रांनो, काही लोक आपण असं पाहत होतो, काही कलाकार असं पाहत होतो, असं चित्र बनवतात हुबहुबू हा पक्षीच आहे, हुबहुबू हा मनुष्यच आहे, याच्यात खोटं काय खरं काय असं बी आपण काय करत असतो आपली बी फसगत होत असतो. तसा जिंगरचा माणूस छानपैकी रघु महिना बोलण्याच्या खरा का खोटा याच्यामध्ये काढायची फसगत व्हायची. खेळणी तयार करायला बुरुळघरच्या कामट्या आणाव्या लागायच्या. त्या निमित्ताने बुरुड गल्लीचं गेलं की तिथल्या रवळ्या सुप करंड्या चालण्या परड्या टोपल्या पेटा पाळणे चटया खुर्च्या टेबल बघण्याजोगी असायची. कारागिरीची लय किमया, एकेका हातात या कामी असा सावरलेला असायचा की पाहणाऱ्यानं पाहावं मांडलीस पायल. सगळं कसं मजबूत आणि देखणं जड भारणं. फुलं वेसण्यासाठी बुरुळघरची परडी आमच्या हातात अशी नखऱ्यानं तोरी मारायची की गावातल्यांना विचारावं कुठून आणली गा परडी. आमच्या
पोरीला भी मिळेल का, अशा वेळी तोंडावर हसू फुटायचं, एटीक मिरवायची वाटायची। मग तिथं बुरुळघडी कामट्या, कामट्याने टोपल्या विणणाऱ्या कारागिराचं घर, मग पा तिथं खेळणी तयार व्हायचा, जिथं बुरुळघर होतं तिथं कामट्या, तिथून ते जे टोपल्या विणण्यासाठी जे कामट्या राहायच्या, ज्या काट्या राहायच्या तिथून ते आणायच्या, आणि त्या निमित्तानं त्याच्या बुरुळ गल्लीमध्ये काय व्हायचं, चक्कर व्हायच्या। मग तिथल्या रवळ्या, छोट्या जाळीदार टोपल्या, रवळ्या म्हणजे छोट्या जाळीदार टोपल्या, परड्या, पसरट टोपली, असं तिथं खुर्च्या, टेबल, चटया असं बघण्याजोगी असायचं। आणि कारागिराची लेक किमया जादू, आणि तो असं छानपैकी तयार करायचा, एकदम ते करायचं मजबूत राहायचं। आपण पाहत असतो जिथं कामट्यांपासून जिथं बुरुळ गल्ली असेल, तिथं बुरुळ गल्ली तुम्हाला माहीत असेल, तिथं ज्यावेळेस मग टोपले पाहतो, खुर्च्या बनवतात, एकदम छानपैकी त्या काठींपासून काय करत असतात, ते बनवत असतात, एकदम मजबूत असतात, आणि ते पाहताना एकदम छानपैकी गमत वाटत असतात, इतकं हात त्यांचा भारी चालतो, एवढं छानपैकी टोपली विणत असतात, तसंच खुर्ची बनवत असतात, एकदम ते कसं असतं मजबूत असतं, अशा खुर्च्याही बनवतात, त्या काठ्यांपासून तिथं बसलं तरी तुटत नाही, इतकं आणि पाहणाऱ्याने ते काय होतं पाहतच राहायचं, आणि जड भारपडा वजनदार असं एकदम छानपैकी तिथं बनत राहायचं। आणि तिथं फुलं वेचण्यासाठी आम्ही तिथून काय घेतली होती, एक परडी घेतली होती, आणि ती इतकी छान होती, आम्ही ती परडी घेऊन ज्यावेळेस जायचो सगळं ते परडीकडे पाहत राहायचे, आणि सर्व आम्हाला विचारायचं पोरी ही कुठे मिळणार, कुठून आणली, आणि त्यावेळेस आम्हाला तोंडावर हसू फुटायचं, आणि आम्ही एकदम काय करायचो एटीत ती फिरवायचो। मित्रांनो, एखादी वस्तू तुमच्याकडे राहिली एकदम छान राहिली, ज्यावेळेस सर्वजण विचारतात आपल्याला एकदम आनंद होतो, आपण ती काय करतो सर्वजण विचारतो म्हणून एकदम छान असते ती एटीमध्ये फिरवतो, तसंच ते जी परडी राहायची ती परडी ती एकदम एटीमध्ये फिरवायची। लेखिका ऐटीवरून निघालं म्हणून सांगते, आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगणात, ठिपक्यांच्या तरतरेच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की फुई फुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा। आम्ही मुली तिच्या हाताखाली शेरानं सावरायचं काम आमच्याकडे, ती सांगेल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो, आणि मग तिच्या चिमटीतली शिरघोळायची, पिठाची धार अशी गिरवायची, तिच्या हातावर बघून की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलाच पाहिजे। शिरघोळण्याची, पिठाची, रांगोळीची, दगडाची पावडर, हात भर हुकूम, हाताच्या हालचालीनुसार। मग त्या वेटीवरून सांगते की आमच्या थोरल्या काकू, थोरल्या म्हणजे मोठ्या काकी, त्यांना रांगोळीचा एकदम नाद होता, आणि ते एकदम फुई फुलांनी बघून उभ्या गावानं त्यांचा हेवा करायचे, एवढी छानपैकी ते रांगोळी काढायचं, पूर्ण त्यांचं गाव करायचा हेवा करायचा। मग ते आम्ही त्यांच्या हाताखाली काम करायचं, ज्यावेळेस रांगोळी काढायचं राहिलं मग अंगण शेरानं झाडून टाकायचं, आणि अंगण शेरांनी सावरलं की ते एकदम छानपैकी काय करायचं, ठिपक्याच्या रांगोळ्या काढायच्या, आणि त्यांची शिरगुळूच पिठाची धार अशी गिरवायची की किती पाहणाऱ्यानं काय केलं तोंडात बोटच घातला पाहिजे, इतक्या छानपैकी ते काय करायचे रांगोळी काढायचे। जसं आपण पाहत असतो आपण ज्यावेळेस दिवाळी असते, ज्यावेळेस कार्यक्रम असतात आपले, त्यावेळेस आपण छानपैकी काय करतो रांगोळी काढत असतो, आणि रांगोळी काढताना बरेचसे आपण अंगणामध्ये पाहतो काही जण इतके छानपैकी रांगोळी काढतात, ते पाहत असताना ही रांगोळी कोणी काढली, आणि ज्यावेळेस ते रांगोळी काढताना आपण त्यांच्या बोटांची हालचाल पाहत असतो, आपण ते काय करत असतो आपण बी पाहतच असतो। आणि ज्यावेळेस कारण आजूबाजू आले ज्या मुली असतात छानपैकी बाया असतात रांगोळी काढतात, त्यांचं पूर्ण गाव हा काय करतं हेवा करत असतं, छानपैकी काय करतात ते रांगोळ्या करतात, तसं त्यांच्या थोरल्या काकूंचा बी सर्वजण हेवा करायचे। आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी आमच्याच वयाची, एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी बोंडला खेळायला गेलो, तिथं वखाच्या निर्णा सुंदर जिन्सा इथं तिथं पसरल्या, आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात बराबर हालवत एकजण उभी लाकडाच्या मुठ्ठीनं अडकवलेला वखाचा कच्चा धागा हिच्या हाताचं अस्सल गिरक्याने पीळ धारण करायचं, आणि मग त्या टोकाला बसणारा एक माणूस पीळ एकातेत घुंपी झकाचपैकी दोरगोंड तयार व्हायचा। हा फार सुंदर होती हात चलाकी, कितीतरी वेळ मी ते पाहतच उभी असायची। जिन्सा, जिन्साचा अर्थ होतो वस्तू, भोंडला, भोंडलाचा अर्थ होतो अश्विन महिन्यात मुली भिंतीवर देवीचे चित्र काढून त्याच्यापुढे गाणी म्हणून फेर धरण्याचा खेळ। हात चलाकी, हातोहात केलेली जादू। कासरा, कासराचा अर्थ होतो पाळीव जनावर बांधण्यासाठी लांब दोरी। मग त्यांच्या
शाळेमध्ये चिमा नावाची मुलगी होती, तिचा जसा थोरल्या काकूंचा रांगोळीमध्ये हात बसला होता तसाच तिचा रांगोळीमध्ये हात बसला होता. आणि तिचं घर हे गावाभार होतं आणि त्या गावाभार तिथं जायचे आणि तिथं भोंडला खेळायचे. अश्विन महिन्यामध्ये काय करायचं, भिंतीवर चित्र काढायचं देवींचं आणि ते चित्र काढल्यानंतर त्याच्या अवतीभोवती खेळ खेळायचं. आपण असं विविध खेळ पाहत असतो, मुली विविध खेळ खेळत असतात, तसंच ते भोंडला हा खेळ खेळायचे. आणि तिथं छानपैकी ला कासरा कासरा म्हणजे पाळू प्राण्यांना भरण्यासाठी जो दोर व्हायचा, तिथं दोरपासून काय केलं जायचं, छानपैकी वस्तू तयार केल्या जायच्या. आणि तिथं एक लाकडाची मुठी राहायची, तिथं तो दोरा अटकला राहायचा. आणि एक मनुष्य काय करायचा, तो दोरा मागे पुढे मागे खालीवरती करायचा. आणि तिथं काय पाळायचा, पीळ पाळायचा, एक मनुष्य पीळ पाळायचा. आणि ते पाहताना एकदम काय वाटायचं, फार छान वाटायचं त्याची हात चालाकी. आणि कितीवर ते काय करायचं, आम्ही पाहतच राहायचो. आणि त्या खालीवरती करायचं आणि त्याच्यामध्ये काय पडायचं, पीळ तयार व्हायचं. आणि छानपैकी काय करायचं, दोरखंड तयार व्हायचं. जसं मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्ही जसं मित्राच्या घरी एखाद्या मित्राच्या घरी वेगवेगळे खेळ खेळायला जातात, तसंच देवी लेखिका त्यांच्या मित्राच्या घरी खेळ खेळायला गेले होते. आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या खेळ खेळायला गेले तिथं आजूबाजू वेगवेगळ्या कारागिरींचं घर राहिलं, समजा सुताराचं राहू द्या, लोहारचं राहू द्या, असे वेगवेगळे कोणतेही कारागिरीचं घर राहिलं तिथं तो वस्तू बनवत राहिला, त्यावेळेस आपण पाहत असतो, त्यावेळेस एकदम आपल्याला काढत छानच वाहत असतो. आणि तुम्ही ज्यावेळेस एका वेळेस जसं तुम्ही दोर कसा बनतो त्यावेळेस पहा, तुम्हाला एकदम छानपैकी वाटेल. एका ठिकाणी तो दोर बांधून देता, एक मनुष्य बाजूला असतो, दुरुबा असतो, तो खालीवरती करतो, तो पीळ पडत असतो आणि छानपैकी काय पडत असतो, दोर बनत असतो. तुम्ही ते पाहतच राहणार. तसं लेखिका ते दोर बनवायचं पाहायचं, इतकं त्यांना छान वाटायचं, ते तिथं पाहतच राहायचे तासनतास. शिंकी मुसकी गोपन चापत्या दोरे कासरे पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणार, तिथं मस्तपैकी तयार व्हायचं, घेऊस वाटायचं. कांदे बटाटे ठेवायला सैल चौकातल्या वकाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या. ताकाला ढेरा घुसळण्यासाठी रवी लागणारा लहान दाटीची दारी यायची. शिंके वस्तू अनंतरीत ठेवण्यासाठी केलेली दोरीची टोपली. मुसकी गुरांच्या तोंडाला बांधलेली दोरीची जाळी. चापत्या दोऱ्यांचे केलेले साप. शिंकी मुसकी गोपन हे जे तिथं पिशव्या शेतकऱ्याला जे लागणाऱ्या वस्तू राहायच्या तिथं त्या बनायच्या आणि त्या वस्तू आमच्या घरात राहायच्या. आम्ही तिथून काय करायचो, वस्तू आणायचो, वस्तू ठेवण्यासाठी. आपण पाहत असतो मित्रांनो, जो ढेरा ढेरा म्हणजे ताक घुसळण्यासाठी जी दोरी लागायची, ती दोरी बी आम्ही तिथून आणायचो, त्या वस्तू आमच्याकडे राहायच्या. आपण पाहत असतो आज आपण टोपली बिपली ठेवत असतो, तो बऱ्याचशा ठिकाणी जुन्या गावांमध्ये जा, तुम्ही काही ग्रामीण भागांमध्ये जा, तुम्हाला आज बी आपल्याला दोऱ्यांपासून बनवल्या ज्यात तुम्हाला शिंकी दिसणार. तिथं त्या शिंकीमध्ये बटाटे कांदे अशा वस्तू ठेवत असतात. गुरांनी ज्याला आपण पेरणी करतो त्यांनी चारा खाल्ल्याने पावत्यावेळेस जी मुसकी बांधत असतो ती दोरीची बनलेली असते, त्याचा बी आज आपण काय करतो, शेतासाठी प्राण्यांसाठी त्याचा काय केला जो उपयोग केला जात असतो. आणि तिथं त्या वस्तू बनायच्या आणि त्या वस्तू बनल्यानंतर लेखिका त्याच्या घरी आणायच्या. तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी एक कारागिरीची एक एक वस्तू लागायची. पिढ्यानपिढ्या आपली कोणतीही एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी एर जायची म्हणजे येणे जाणे. आमचं लेखिकांसंत आमचं जे घर होतं शेतकऱ्याचं घर होतं आणि तिथं एक एक कारागिरीची ही वस्तू ही आम्हाला लागायची. आणि वेगवेगळे कारागीर आमच्या इथे यायचे आणि त्याचं जो उदरनिर्वाह त्यांची जी पिढ्यानपिढ्यांपासून त्यांनी काय केली होती, कला ही शिकली होती आणि त्याच्यावर त्यांचा काय चालायचा, उदरनिर्वाह चालायचा. आणि ह्या लेखी आमचं शेतकऱ्याचं घर होतं, आम्हाला ज्या वस्तू लागायच्या म्हणून ते लोक आमच्याकडे कायम येत जात राहायचे. आपलं विभाग शेतकरीचं घर असो, आपलं शेतकऱ्याचं घर असो, आपले वडील शेतकरी असले, म्हणजे त्यामध्ये ज्या वस्तू लागतात त्या आपल्या घरामध्ये असतात. आणि जे कारागीर त्या वस्तू तयार करत असतात त्या आपल्या जिथं शेतकरी बांधव असतात त्यांच्याकडे नेहमी त्यांचं येणं जाणं हे राहत असतं. वेगवेगळ्या धंद्यामध्ये वसुधारायचं बा, किराणा दुकानाचं पहा, जिथं किराणा दुकानाचा माल भेटतो तिथं जे व्यापारी असतात त्यांचं बी येणं जाणं असतं. किराणा माल कोणता लागणार, सुतार लोहार असे विविध कारागिरी मातीपासून वस्तू बनवणारे बरोबर त्या ज्या वस्तू लागत असतात आपल्याला, मग त्या वस्तू आपण त्यांच्याकडून घेत असतो. म्हणून त्यांच्या वस्तू आपण त्यांच्याकडून घेत असतो, आपल्या घरामध्ये ज्या नेहमी लागतात म्हणून त्यांचं येणं जाणं आपल्याकडे राहत असतं. मग तसं लेखिकांच्या घरी हे शेतकरीचं घर होतं म्हणून तिथं कारागिरांचं येणं जाणं हे चालत राहायचं. सुताराने यावं, लाकडी खेळणी देऊन जावं, पालक पाळणा आणून द्यावा, डाव
रवी घेऊन यावं घरातली खांब, त्याच्यात हाताचे दरवाजे तोच करायचा. मग सुतारे आला तिथं लाकडी खेळणी देऊन जायची, पालक पाळणा आणून द्यावा, डाव रवी घेऊन यावं, घरातला जो खांब राहायचा दरवाजा राहायचा तो बी त्याचाच राहायचा. पहिले आज आपण पाहत असतो घरामध्ये भीम असतो म्हणा सिमेंटपासून, तर पहिल्याचे जे घरं पाहत जुनं लाकडी घर त्याच्यामध्ये जे तो खांबा राहायचा तो खांबा बी कसा राहायचा लाकडी राहायचा. आज बी आपल्या खेड्यागावामध्ये आपल्याला त्याचे लाकड्याचे घरं दिसते, तिथे खांबा बी आपल्याला लाकडीचा दिसणार. आणि ज्यावेळेस सुधारायचा तो काय देऊन जायचा आम्हाला लाकडीपासून खेळणी देऊन जायचा. आज आपण पाहतो प्लॅस्टिक वेगवेगळे धातू मेटलचे आज आपण वस्तू पाहतो, आणि त्यावेळेस एवढे धातू मेटल याच्या वस्तू राहायच्या नाही. आणि त्या म्हणून लाकडीच्या वस्तूंचा सर्वात जास्त वेगवेगळे काय करायचे खेळणी तयार करायचे, आणि ते खेळणी आमच्याकडे राहायचे. आणि आपण पाहिलं तर तुमची आजी आजोबांना तुम्ही विचारू शकतात, त्यावेळेस बी एकदम लाकडी खेळणी राहायची. ते लाकडी खेळणी काय करायची, छोटे मुलं राहायचे ते खेळण्यासाठी त्यांचा उपयोग करायचे. तीच गोष्ट शिंप्याने आमचे कपडे तर तो शिवून आणायचा, पण रंगीबिरंगी तुकडे पण घेऊन यायचा. आमची आजी त्यातून बाहुल्या करायची, अंगडी टोपली नवखुणांची चोळी पायगोळ परकर मुलांसाठी पांघरून मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची. अंगडी अंगडी म्हणजे लहान बाळाच्या डोक्यात किंवा अंगात घालायची वस्त्रे. नऊ खळांची चोळी नऊ कप्पे असणारी चोळी. वाकळ वाकळ चारतो तो गुदळी. मग शिंपी आमच्या इथे यायचा कपडे घेऊन जायचा, आणि ते कपडे काय करून आणायचा तो शिवून आणायचा, आणि जो उरलेले जो कापड राहायचा तो घेऊन यायचा. आणि तो घेऊन आणल्यानंतर मग माझी जी आजी होती ती अंगडी टोपली नऊखळांची चोळी पायगोळ परकर वाकळ हे काय करायचे त्याच्यापासून ती तयार करायची, एकदम छान तयार करायची. आपण बी पाहत असतो आपल्या घरामध्ये ज्या जुन्या वस्तू पडलेल्या असतात कापडाच्या, त्या कापडांपासून बी आपली आजी आपल्या घरातली आई गोधडी तयार करत असते, लहान मुलांसाठी अंगडी असे विविध वस्त्र तयार करताना आपल्याला दिसून येत असते. मग तसे लेखिकांची आजी बी काय करायची तिथं त्या उरलेल्या कपड्यांपासून वस्त्र ही तयार करायची. लहानग्यांसाठी नक्षीदार दुपट्टी ती अशी शिवायची की घरोघरीच मागणी असलीच पाहिजे. पारशाच्या वेळी कुंची तर अशी फैनाबा शिवायची की ती माहेरवाशीन रुबाब सासरी झोकलाच गेलाच पाहिजे. गुणगणासह ज्याच्या त्याच्याकडे दुपटी दुपटीचा अर्थ तो लहान बाळाचे कपडे. मग लहान बाळाचे कपडे इतकी छानपैकी तिची आजी शिवायची, ती एकदम फैनाबाज असायची, एकदम सुबक सुरेख असायची, आणि सर्वजण ते पाहतच असायचं. आणि माहेरवाशीन जी स्त्री राहायची तिचा रुबाब सासरी गेल्यावर राहायचा, ते कपडे त्या लहान मुलाला घातल्यानंतर सर्वजण त्याची काय करायची का छानपैकी कोणी शिवला ते ती काय करायची चर्चा करायची तो रुबाब राहायचा. आणि ज्याच्या त्याच्याकडे काय असतात गुणागुणा स म्हणजे गुणगान गौरव असतात. मग तसं आपण पाहत असतो एखाद्या जी आजी असते आपल्या आजूबाजूबी छानपैकी कपडे बिपडे शिवत असते, छोट्या मुलांची वाकळ गोधडी तयार करत असते. आपण बी काय करत असतो त्यांच्याकडून करून घेत असतो. आणि त्यांची आजी जी होती लेखिकांची लहान मुलांसाठी एकदम काय करायची छानपैकी कपडे शिवायची, आणि प्रत्येक घरामध्ये काय राहायची त्याची मागणी राहायची. आणि आपण पाहत असतो ज्या वेळेस छान वस्तू जिथं तयार केल्या जात असतात मग ते आपण घेत असतो, आणि ते पण छान वस्तू तयार होत असतात, मग त्या वस्तूची काय असते मागणी ही राहत असते. आपल्या घरामध्ये तुमची आजी असेल आजूबाजूची आजी असतात छानपैकी गोधड्या बनवणं छानपैकी छोट्या मुलांसाठी कपडे बनवणं वस्तू तयार करणं इतक्या छानपैकी बनवणं मग आजूबाजूंची बी काय असते मागणी असते, ते पाहून सर्वजण काय करत असतात मागत असतात. तसं त्यांच्या आजीची बी करायची एकदम मागणी राहायची आम्हाला तुम्ही काय करून द्या कपडे शिवून द्या.